सांगलीतील या उभारली गेली सामाजिक आणि राष्ट्रीय एकात्मतेसाठी गुढी सांगलीतल्या वेश्याने दिला मुली वाचवा असा संदेश वेश्या महिला एड्स निर्मूलन केंद्राच्या वतीने आज गुढी पाडव्याचे औचित्य साधून नेहमी समाजाने वेश्या म्हणून वाळीत टाकलेल्या पण समाजाचा एक भाग असणाऱ्या काळ्या नजीकच्या सुंदरनगर वेश्यावस्तीत सचिव पत्रकार दीपक चव्हाण यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय एकात्मतेची गुढी तयार करण्यात आली होती यावेळी विश्रामबागचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे आणि वाहतूक निरीक्षक अतुल निकम यांच्या हस्ते वेश्यावस्तीत गुढी उभारण्यात आली वेश्यावस्तीच्या इतिहासात फक्त सांगलीच्या वेश्यावस्तीतच गुढीपाडवा साजरा केला जातो आज, आज उभारण्यात आलेल्या गुढीवर सामाजिक एकतेचा संदेश देणारी फलके तसेच प्रबोधनात्मक घोषणाही या गुढीवर साकारण्यात आल्या होत्या या अनोख्या संकल्पनेबद्दल पोलीस अधिकाऱ्यांनी संयोजकांचे आभार मानले आणि बाहेरच्या जे लोक येतात त्यांनाही प्रबोधन पर इथं जे बोर्ड लावले जातात त्यातून सर्वांना या वस्तीतून काय इथं प्रबोधन केले जातं आणि कशा प्रकारे इथं राहिलं जातं याचे सर्व लोकांना इथून मेसेज जातो त्याप्रमाणे ह्या सर्व महिलांना या इथून पुढे असेच प्रबोधनपर कार्यक्रम राबवून जास्तीत जास्त समाजामध्ये चांगले इथून मेसेज जावा या आ, आ, मी हा मी म्हणजे माझ्या आयुष्यातला हा पहिला आहे असा आगळावेगळा उपक्रम आहे तर जिथं खरंच गरज आहे तिथं ह्या महिलांनी वगैरे प्रबोधन करण्यासाठी एक पुढाकार घेऊन जो वेगळा पाडवा साजरा केलेला आहे त्याचं मी खरंच कौतुक करतो आणि हा हा सातत्याने नवव्या वर्ष आहे तर हा असा उपक्रम चालू आहे या उपक्रमाला मी शुभेच्छा देतो धन्यवाद सांगलीच्या सुंदरनगर वेशावस्थीमध्ये गेल्या नऊ वर्षापासून सातत्यपूर्ण गुढीपाडवा साजरा केला जातो प्रबोधनात्मक गुढीपाडवा आम्ही या ठिकाणी दरवर्षी साजरा करतो मुली वाचवा मुली शिकवा असा संदेश सुद्धा या निमित्ताने दिलेला आहे गुढीपाडवा हा नुसता सण मर्यादित न राहता तो समाज उपयोगी हो सण व्हावा या उद्देशानं गेले नऊ वर्ष आमच्या अध्यक्षा अमिर बी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा उपक्रम या ठिकाणी घेतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी